नमस्कार श्री स्वामी समर्थ। सकाळी उठल्यानंतर चुकीने या 5 गोष्टी आपल्याला पाहायच्या नाही आहेत, त्या कोणत्या आहेत? वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार असे मानते की या गोष्टी पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस वाईट जातो। आपण जी काही महत्त्वाची कामे करणार आहात ती कामेसुद्धा यशस्वी होत नाही, त्याच्यामध्ये अपयशच येतं, दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागतं, आपले नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही। नंबर 1, अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची दररोज खूप सवय असते। मित्रमैत्रिणींनो, शास्त्रात असं सांगितलं जातं की ही सवय अत्यंत अशुभ आहे, कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे। अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा दररोज सकाळी उठल्याबरोबर पाहिल्यामुळे आपलं नशीबसुद्धा बिघडतं। आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडायच्याऐवजी वाईटच गोष्टी घडतात। याऐवजी ज्योतिषशास्त्रात असं म्हणतं की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याने स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि कराग्रे वसते लक्ष्मी कर्मदे सरस्वती करमूल्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा जप आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर हाताला पाहात या मंत्राचा जप करावा। मित्रमैत्रिणींनो, हा मंत्र केवळ 3 वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो, याबद्दल कुणीही मनामध्ये शंका बाळगू नका। नंबर 2, आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजेच सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही पाहू नका। वास्तुशास्त्रामध्ये असा उल्लेख केला आहे की सकाळी आपली जी छाया पाहिल्याने स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनतं की कितीही मेहनत करा यश मिळतच नाही। सोबतच मनात एका प्रकारची सतत भीती बनते, ताणतणाव आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो, गोंधळाची स्थिती नेहमी मनात निर्माण होते। परिणामी काय, कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही। म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली पाहणं हे अत्यंत अशुभ असं मानलं जातं आणि ते आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे। नंबर 3, अनेक घरातल्या महिलांना अशी सवय असते, रात्री जेवण झालेली भांडी खरकटी भांडी धुवून न ठेवता तशीच ठेवतात, रात्रभर बेसिनमध्ये ती तशीच राहतात। खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवाची अकृपा होते व आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो, पूर्ण दिवस खराब जातो, दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही। म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवायला हवी। वास्तुशास्त्रात असं म्हणतं, ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही। नंबर 4, चौथी गोष्ट तुम्हाला अचंबित करणारी मात्र खरी आहे, बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आला असेल। मित्रांनो, सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर घराच्या आसपास एखादं माकड जर दिसलं तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका। एक वेळ माकडाने तुमच्याकडे पाहिलं तरी चालेल, पण तुम्ही माकडाचे नाव मात्र घेऊ नका। ऐकायला विचित्र वाटते मात्र हेच खरे आहे, जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळाची झालेली असते। आपण स्वतः अनुभव घेऊ शकतो, छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाही, वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही। ज्यांना याविषयी शंका वाटत असेल तर त्यांनी याचा स्वतः अनुभव घ्यावा। नंबर 5, जेव्हा आपण सकाळी उठतो आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावरती कुत्र्यांची भांडणे सुरू असतील किंवा कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील तर अशी कुत्र्यांची भांडणे सुद्धा पाहत बसू नका, कारण ही एक अत्यंत अशुभ घटना मानली जाते। नंबर 6, घरामध्ये हिस्त्र प्राण्यांचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच आपल्याला पाहणं हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे, कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपला दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वाद नेहमी होत राहतात, भांडणे होत राहतात, दिवसभर गोंधळाची स्थिती निर्माण होत राहते। म्हणून आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे तर अत्यंत कटाक्षाने टाळायचं आहे। नंबर 7, मित्र आणि मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर
शक्यतो आपण देवाचं नामस्मरण करावे, आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावे, कोणाशीही भांडू नये. जर आपण एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो व त्याचबरोबर आपल्या कामावरती सुद्धा पडतो. असं केल्यामुळे आपली मानसिकता ही वादविवादाची बनते, कोणत्याही कामात यश येत नाही, आपलं मन कोणत्याच कामात लागत नाही. सकाळची वेळ ही देवाचे नामस्मरण करायची वेळ असते, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायची वेळ असते. अशा प्रसन्न सकाळी या गोष्टी चुकून पाहू नका. एक आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला साथ देतं हे कायम लक्षात ठेवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कॉमेंटमध्ये जरूर लिहा. भेटू अशाच माहितीसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.